इंडियन डेअरी फेस्टिवल आयोजित कोल्हापुर सयाजी हॉटेल यहाँ दूध परिषद एक्सपोर्ट शुरू हुआ है। इस परिषद को पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पूर्व मंत्री जयंतराव पाटिल, पूर्व विधायक पीएन पाटिल तथा अन्य मान्यवरों ने परिषद में भाग लेते हुए मार्गदर्शन किया। डेयरी उत्पादक के सभी सीईओ तथा किसान मौजूद थे। सभी का स्वागत संयोजक डॉक्टर चेतन नरके ने किया। कदाचित मी चुकत असेल तर मला दुरुस्त करावा। चितळे साहेब आहेत, नरके साहेब, मला वाटतं जनावरांचा सेन्सस हा आपला परफेक्ट या ठिकाणी असायला पाहिजे असं मला वाटतं। तो अजून कुठं आहे असं मला वाटत नाही। आकडेवारी आहे, म्हणजे तुमची आकडेवारी आहे, गोकुळची आकडेवारी आहे, सगळ्यांची आकडेवारी आहे, परंतु या आकडेवारीचं आणि प्रोडक्शनचं ज्यावेळी गणित घालतो तर त्यावेळी कुठेही गणित या ठिकाणी बसत नाही। ज्यावेळी आपण कर्ज या ठिकाणी जनावरांना देतो त्या कर्जाचं आणि जनावरांच्या प्रोडक्शनचं गणित घालतो त्यावेळी ते कुठं आपल्याला दिसताना या ठिकाणी दिसत। आणि म्हणून मला वाटतं एक परफेक्ट सेन्सस हा आपल्याला केला पाहिजे की आपलं नेमकं प्रोडक्शन किती आहे, ते कमी झालं का वाढलं, हा मोठा विषय आपल्या समोर आहे। दुसरा एक विषय ॲडल्ट्रेशन, हे एक मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे या दूध व्यवसायामध्ये, कारण की आज अनेक गोष्टी ॲडल्ट्रेशनच्या माध्यमातून आज पुढे येत आहेत आणि त्याला आपणही काही मंडळी खतपाणी घालतो का ही शंका निर्माण एवढ्या होण्याएवढं वातावरण दुर्दैवाने या ठिकाणी निर्माण झाले। आणि म्हणून ॲडल्ट्रेशनला आज अनेक जिल्हे आनंद कुमारचे आहेत की जनावरांच्या सेन्सस मध्ये कुठंच दिसत नाही, तिथं मात्र 2-4 लाख लिटर दूध येतंय, हे नेमकं कुठलं येतंय हा संशोधनाचा विषय या ठिकाणी। आणि म्हणून हे पुढच्या काळामध्ये याला एक वेगळ्या पद्धतीनं हा व्यवसाय म्हणून आणि ह्याचं उत्पन्न, म्हणजे देशाचा विचार केला तर इकॉनॉमीच्या 5% डेअरी व्यवसाय या देशामध्ये या ठिकाणी 5%, मग किती फोकस ह्याच्यावर आपण द्यायला पाहिजे। म्हणजे सरकार म्हणून आम्ही असेल, या व्यवसायामध्ये काम करणारी सगळी मंडळी असतील, आपण चांगल्या पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये नव्या गोष्टी, नव्या संकल्पना कशा मांडता येतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे। काही जॉईंट एफर्ट्स, म्हणजे लागत असेल तर गोकुळ पुढाकार त्यामध्ये घेईल, परंतु राज्याचं म्हणून चित्र असेल काही गोष्टी आपल्याला करता येत असतील तर त्या करण्याच्या भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावं लागेल। कारण की उद्याच्या भविष्य काळात मी कुणाचं नाव घेणार नाही, परंतु कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागेल, कशा पद्धतीनं तोंड द्यावं लागेल हे आपल्याला सांगता येतं। शेवटी कॉम्पिटिशन आहे, हा बिझनेस आहे, आणि बिझनेसच्या माध्यमातून काही मंडळी पुढे आली तर मग त्यांना तोंड कसं द्यावं हा मोठा विषय या ठिकाणी राहील। आणि म्हणून हे मार्केट हे शेतकऱ्याचं मार्केट आहे, ते शेतकऱ्याच्या हातामध्ये कशा पद्धतीने टिकून ठेवता येईल हाही भविष्य काळातला प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणं या ठिकाणी अपेक्षित आहे असं मला या ठिकाणी मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं आहे। आज आणि उद्या आज प्रदर्शन आहे, चेतन नरकेने फार उत्साहानं सगळ्यांनाच आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं। मोदी इफेक्ट मुंबईत आल्याबरोबर मंत्री सगळे येऊ शकले नाही, परंतु मंत्री येऊ शकले नसल्यामुळं आम्हा सगळ्याला फारच मोठा मान मिळाला हे आम्हाला बरं वाटतं। आम्हाला आनंद त्यांनाच पण सगळं केलं असतं, तुम्ही आम्ही राहिलो असतो पाठीवर। आणि मला वाटतं या कार्यक्रमामध्ये जर कुलगुरू साहेब तुम्ही चेतन पुढाकार घेतला असता तर महिला जर 50% ग्रामीण भागातील आल्या असत्या त्या कार्यक्रमाला फारच मजा आहे। कारण दूधतंद जो आहे तो सगळ्या महिला बघत, तू स्त्री जन्माला आलीस, पदरात निकाला घेऊन आलीस, पदर पेटला नाही पाहिजे, निकाला विजला नाही पाहिजे, त्यातून हात बांधला तरी चेहऱ्यावरती हसू नये असं मला वाटतंय। आणि एकंदरीत पाहता चेतन नरके मुलगा जरी असला का एवढं काही मोठं काम करेल असं मला काय वाटलं नव्हतं, परंतु परदेशात तर परत येणार का नाही असंच पहिल्यांदा वाटत होत। खरं आधी ठरलं होतं यायला पाहिजे, परत आला, चांगलं काम करतोय, शेतीही बघतोय, इकडं सहकारातही काम करतोय, आणि मोठे एवढे त्याचे अनुपार साहेब आणि विश्वास साहेब आणि हे सगळे एनडीटीव्हीचे अधिकारी वगैरे सगळे त्याचे मित्र गुरु हे सगळे इतके जवळ बघून मलाही त्याचा तुमचाही सगळ्यांचा अभिमान वाटतोय, त्याचाही अभिमान वाटतो। आणि मला वाटतं हा कार्यक्रम जो
जो काही 3 दिवसात आहे ते यशस्वी होईलच. त्यानिमित्तानं मला अध्यक्ष होता चान्स मिळाला हे देखील मला अभिमानाने सांगायला पाहिजे. परत एकदा मी या कार्यक्रमाची सहयोगांची सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. थँक्यू, आभार घेतो.